लोकसेवक कैलासवासी मधुकरराव चौधरी यांच्या 8 जुलै रोजी 14व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला त्यांचे जन्मगाव खिरोदा तालुका रावेर येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, राजेश टोपे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे, आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते मधुकरराव चौधरी यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदपश्चात सभामंडपातील कार्यक्रमात चौधरी घराण्याच्या सेवेचा वारसा घेऊन धनंजय चौधरी राजकारणात येत असून त्यांच्या माध्यमातून भावी नेतृत्वाचा उदय झाल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले. रावेर प्रतिनिधी अफजल खान, रावेर. त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले माननीय उद्धवजी बाळासाहेब